घोसाळकर हत्येवरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये कलगीतुरा रंगला. फडणवीस हे निर्ढावलेले निर्दयी मनाचे मनोरुग्ण गृहमंत्री अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनामा मागतील असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं आणि त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी हा निशाणा साधला. तर उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला अशी टीका फडणवीसांनी केली. एखाद्या गाडीखाली कुत्रा आला, कुत्र्याचं पिल मला त्याने श्वान शब्द वापरला. फेसबुक लाईव्ह मध्ये अभिषेकला गोळ्या मारल्याचं दिसतंय, मात्र गोळ्या कोण मारतंय याचं सीसीटीव्ही फुटेज कुठे असा सवाल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला. या दोघांना मारण्याची सुपारी दिली होती का अशी शंकाही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली आहे. राज्यात घडलेल्या गोळीबारांमध्ये निष्पाप नागरिकाला कुणी मारलंय असं झालंय का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारलेला आहे. जे गोळीबार झाले ते आपापसातले व्यवहार होते असं त्यांनी म्हटलंय. जळगावातील 40 गावात वाढत्या गुंडगिरीला वचक बसावा यासाठी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुंडांची पायी धिंड काढली आहे. अनेक गुन्हे दाखल असलेला दीपक गोयर तडीपार असतानाही शहरात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यावरून त्याला ताब्यात घेत त्याच्यासह इतर आरोपींची पोलीस ठाण्यापासून त्याच्या घरापर्यंत धिंड काढली गेली. राज्यातल्या गोळीबार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही असं उत्तर शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. तसंच उद्धव ठाकरेंकडे काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी असंही देसाई म्हणाले. संचालकांना दिलेले त्याप्रमाणे अनेक ठिकाणी आपण वाहिन्यांवर बघताय गुंडांची पोलीस स्टेशनमध्ये. राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली ते राजभवनावर भेटीसाठी गेले होते. राज्यातली ढासळलेली कायदा सुव्यवस्थेबाबत राज्यपालांशी चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना एक दिवस चोप देणार असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिलाय. भास्कर जाधवांचा भाडोत्री असा उल्लेखही राणेंनी केलाय. तसंच भास्कर जाधवला निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले त्याचा विसर पडल्याची आठवण राणेंनी जाधवांना करून दिली. मुंबईतील गोवंडीमध्ये सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. लव जिहाद, लँड जिहाद आणि अनधिकृत कृत्यांविरोधात या ठिकाणी मोर्चा आणि सभेचं आयोजन करण्यात आलं. हा मोर्चा गोवंडीतील महानगरपालिकेच्या एमपूर्व कार्यालयापासून निघाला, पीएमजीपी कॉलनी इथं पोहोचला. त्या ठिकाणी सभा होणारे भाजप आमदार नितेश राणे मोर्चात सहभागी झाले. राम मंदिराच्या प्रस्तावावर लोकसभेत करण्यात आलेल्या चर्चेवेळी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. मोदी सरकार फक्त हिंदुत्वाचं सरकार आहे का असा सवाल ओवैसींनी विचारला. तसंच आपण बाबर किंवा जिनांचा प्रवक्ता नाही असं म्हणत बाबरी मशीद जिंदाबादचे नारेही दिले. राम मंदिराच्या प्रस्तावावरून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे केंद्र सरकारवर चांगलेच बरसले. रामायणात कांचन मृगाचं आमिष दाखवून सीतेचं अपहरण केलं होतं. कलियुगात ईडी सीबीआयचा धाक दाखवून निवडणूक चिन्ह पक्ष आणि नेत्यांचं हरण होत आहे असा आरोप कोल्हे यांनी लोकसभेत बोलताना केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना पुन्हा एकदा सवाल केलाय. आम्ही साठीच्या पुढे गेलो आहे, आम्हाला संधी कधी मिळणार असा सवाल त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता केला. नवीन पिढी आल्यानंतर जुनी पिढी त्यांना तयार करून संधी देते, मग आम्ही कामात कुठे कमी पडलोय, कुठे चुकलोय का असा सवालही अजित पवार यांनी केलाय. एकदा हातात सगळं द्या मग बघा मी कसा हांडतो असं म्हणत पुण्यात राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे इशाराच दिला. आपल्या हाती काही द्यायचं नाही आणि अपेक्षा फार ठेवायच्या अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या पुण्याचा काय गेम चालू आहे मला माहिती नाही आणि ज्यांचे गेम चालू आहेत त्यांना सांगणं काही उपयोगाचं नाही असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. आमच्या रक्तात अजून महापुरुष यायचे त्यात फक्त जातीचं राजकारण भरलंय अशी खंत राज ठाकरेंनी पुण्यात व्यक्त केली आहे. फक्त शिवाजी महाराज की जय म्हणजे इतिहास नाही तर हे सगळं सांभाळलं जावं असं आवाहन राज ठाकरे यांनी पुण्यात केलंय. जातीतून इतिहास वाचतो हे महाराष्ट्राचं राजकारण आहे असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी पुण्यात भारत इतिहास संशोधन संस्थेला भेट दिली. माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना दिलेली बाबरी मशिदीची भेट राज ठाकरे यांनी या संशोधन संस्थेला दिली आहे. या भेटीच्या माध्यमातून त्याकाळी बांधकाम किती भक्कम होतं यासह इतर स्थापत्य पैलूंचा अभ्यास करता येईल असं म्हणत वीट संस्थेला सुपूर्द केल्याचं राज ठाकरे म्हणाले. पुण्यात राज ठाकरेंनी इतिहास संशोधक मंडळाला भेट दिली आहे. तिथे इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी राज ठाकरे यांना ऐतिहासिक फरमानांबाबत माहिती दिली. त्यातील फारुकी फरमान पाहताना राज ठाकरे यांना अजित पवारांचीच आठवण झाली आहे. फारुकी फरमान अजित पवार बोलतात तसं लिहिलंय
न स्वल्पविराम ना उद्गारवाचक चिन्ह असा मिश्किल टोला राज ठाकरे यांनी लगावला. कोरोनासारखे आजार कधी उद्भवतील हे सांगता येत नाही तेव्हा निरोगी राहा असं आवाहन अजित पवारांनी केलंय. तसंच संध्याकाळ झाली की चंद्रावर जाण्याची गरज नाही, तांबडा पांढरा रस्सा प्या आणि निर्व्यसनी राहा असं अजित पवार म्हणाले. कोल्हापूरच्या चंदगडमधल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली आहे. यात राज्यसभा निवडणूक तसंच जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ही सदिच्छा भेट असल्याचा दावा चेन्नीथला यांनी केलाय. तसंच राज्यसभेचा उमेदवार अद्याप निवडला नसल्याचंही ते म्हणाले. काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम झालाय. तुमच्या पाठोपाठ तुमचा मुलगा झीशान यालाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत घेऊन येतो असं प्रफुल्ल पटेल यांनी बाबा सिद्दीकी यांना सांगितलंय. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे गट आमने सामने आलेत. उत्तर पश्चिम मतदारसंघावर काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी दावा केलाय. तर या मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्याची ठाकरे गटाची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर दौऱ्यावर होते. तिथे मनोरमध्ये रोड शो दरम्यान एकनाथ शिंदे पडताना थोडक्यात वाचले. गाडीचा दरवाजा उघडून उभं राहून ते कार्यकर्ते आणि नागरिकांना हात हलवून अभिवादन करत असतानाच ते घसरले. मात्र बाजूला तैनात सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेळीच सावरलं. सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी टोलनाक्यावर वाद झाला. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांच्या गाड्या सोडण्यावरून वादावादी झाली. त्यामुळे काही काळ टोलनाका बंद ठेवण्यात आला. त्याचा नाहक त्रास इतर प्रवाशांना झाला. पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पाहणी केली. यामुळे तब्बल 100 वर्ष रखडलेला हा रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारनं 50% आणि केंद्र सरकारनं 50% खर्च करण्याचं ठरवलंय. स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉक्टर विजय खरे यांची निवड झाली. राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यालयानं डॉक्टर विजय खरे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर खरे यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. वसई महसूल विभाग हद्दीत येणारं कांदळवन क्षेत्र वनविभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. या क्षेत्राची भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून ते वनविभागाला वर्ग केलं जाणार आहे. वसई विरार भागातील सुमारे 1277 हेक्टर कांदळवन क्षेत्र महसूल विभागाच्या अखत्यारीत येतं. कांदळवन क्षेत्र संरक्षणासाठीच हा निर्णय घेण्यात आलाय. मालेगावमध्ये वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यंत्रमाग कारखान्यांना भेट दिली आहे. यावेळी त्यांनी व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. तसं वस्त्रोद्योग समितीच्या अहवालातील सर्व मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करण्याचं आश्वासनही दिलंय. तसंच तयार झालेला कपडा सरकार खरेदी करणार अशी हमीही दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं अकोला जिल्ह्यातील दानापूरमध्ये रक्तदान शिबिर सुरू करण्यात आलंय. गावोगावी फिरून शिवजयंतीपर्यंत 1501 बॅग रक्तसंकलनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. आतापर्यंत 151 लोकांनी रक्तदान केलंय. मोटरमननी ओव्हरटाईम करायला नकार दिल्यानं मध्य रेल्वेच्या लोकलचं वेळापत्रक संध्याकाळी कोलमडलं. त्यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. एका मोटरमननं शुक्रवारी आत्महत्या केली. सिग्नल तोडल्यानं त्याच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्या मानसिक तणावात त्यानं आत्महत्या केल्यानं मोटरमन नाराज होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवली पश्चिमेच्या फडके रोड मैदानातील एका कार्यक्रमाला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे महापालिका कामाला लागली आहे. यासाठी रस्त्यावरचे खड्डे डांबरीकरणानं बुजवले जात आहेत. त्यामुळे केवळ महत्वाच्या व्यक्तींचे पाय शहराला लागले तरच रस्ते सुधारणार का असा उपरोधिक सवाल नागरिकांनी केलाय. वाशिममधील शेतकरी भवनाची इमारत लोकार्पणाअभावी वर्षभरापासून धुळखात पडू नये. इमारतीवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही तिचा वापर केला जात नाहीये. पालकमंत्री संजय राठोड यांना लोकार्पणासाठी वेळ नसल्यानंच ही इमारत वापराविना पडू नसल्याचं बोललं जात आहे. बीड जिल्ह्यातील 150 हून अधिक छोट्या मोठ्या तलावांपैकी 50 हून अधिक तलावांनी तळ गाठलाय. अनेक तलाव कोरडे पडल्यानं गावकऱ्यांसमोर दुष्काळाचं संकट उभं ठाकलंय. आताशी फेब्रुवारी महिनाच सुरू आहे, त्यामुळे पुढील 3 महिने पाणी कसं मिळणार असा प्रश्न गावांना सतावतोय.
परभणीचा गंगाखेड गोदाघाटावरील गोपीनाथ मुंडे अस्थिरक्षा विसर्जन घाट अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलाय. दशक्रिया विधीसाठी इथे मोठी संख्या असते, मात्र घाटावर अस्वच्छता पसरली आहे. त्यातच कपिली नाल्याचं घाण पाणीही नदीत सोडलं जात आहे, त्यामुळे पवित्र मानला जाणारा घाट अपवित्र होतोय असं म्हणत या घाटाच्या स्वच्छतेची मागणी होती आहे. वर्ध्याच्या देवळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे. विजय गोपाल, तांबा, आकोली, लोणी या भागात तब्बल 40 मिनिटं गारपीटीचा तडाखा बसला. लिंबाच्या आकाराच्या गारांनी जनावरं जखमी झाली आहेत, यात पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. तसंच 10 ते 12 गावातील वीज पुरवठा 2 तासांहून जास्त काळ खंडित होता. यवतमाळच्या बाभूळ गावात अचानक वादळी वारा आणि गारपीटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. विरखेड, वाटखेड, गोंधळी, घारफळ या गावांना गारपीटीनं झोडपलंय, त्यामुळे गहू, चणा पिकांचं मोठं नुकसान झालंय. हवामान खात्यानं पुढील 3 दिवस अवकाळीचा अंदाज वर्तवल्यानं शेतकरी चिंतेत सापडले. अमरावतीतील बेंबळा नदी प्रकल्पग्रस्तांनी उपोषण केलं. नदी प्रकल्पासाठी पुनर्वसित केलेल्या गावांमध्ये विविध सुविधांचा अभाव आहे. ग्रामपंचायत इमारत, सांस्कृतिक भवन, शौचालय, सभागृह, स्मशानभूमी, बस थांबा तसंच वीज पुरवठ्यासारखे अनेक प्रश्न आहेत. याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानंच उपोषण करण्यात आलं. नाशिकमध्ये मनसेनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जवाब दो आंदोलन केलंय. रस्त्यांची दुरुस्ती कधी होईल? राज्यातील बेबंदशाही कधी थांबेल? बेरोजगारांच्या प्रश्नाला जबाबदार कोण असे प्रश्न यावेळी करण्यात आले. फडणवीसांनी नाशिकला दत्तक घेतलं होतं, त्यामुळे त्यांना हे प्रश्न विचारल्याचं मनसैनिकांनी सांगितलं. साईबाबा संस्थानं साईमूर्तीची झीज होत असल्याचं मान्य केलंय. मूर्तीवर गरम पाणी, दही, पंचामृताच्या अभिषेकामुळे हे घडलंय, त्यामुळे आणखी झीज होऊ नये यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. तसंच भविष्यात हुबेहूब मूर्ती केली जावी यासाठी 3D स्कॅनिंगद्वारे डेटा संकलित करून ठेवण्याची गरज असल्याचंही संस्थानं सांगितलंय. वाशिममधील पोहरादेवी इथे संत सेवालाल महाराजांची 285वी जयंती 15 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. त्यानिमित्तानं बंजारा समाजातर्फे सेवालाल महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यांच्याकडून समाजाला मिळालेली वचनं तसंच शिकवणींना उजाळा देण्यासाठी बंजारा समाज पारंपरिक लोकगीतं आणि नृत्यांमधून जयंती साजरी करणार आहे.